चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या कॅफे मद्रासला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली होती. तर या भीषण आगीत कॅफेमधील लाखो रुपयाचे साहित्य जळून खाक झाले. यावेळी या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. काही काळानंतर अग्निशमन दलाद्वारे ही आग आटोक्यात घेण्यात आली. शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या कॅफे मद्रास या हॉटेलला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली असून या भीषण आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या लोकमान्य टिळक शाळेसमोरील कॅफे मद्रास या हॉटेलला सकाळी 10 वाजताच्या सुमारास ही आग लागली. पाहता पाहता ही आग वेगाने वाढू लागली. या आगीत हॉटेल पूर्णपणे जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन विभागाच्या वाहनांनी आग आटोक्यात आणली असून आगीवर ताबा मिळवला आहे. या आगीमुळे हॉटेल मालकाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच यावेळी मुख्य मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. तर कॅफेला लागून असलेल्या लोकमान्य टिळक शाळेला सुट्टी देण्यात आली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.